माझी काही बाबा हिम्मत झाली नाही जानूला फोन लावायची. मी काही केलेलं नसताना तिचा संसार मोडला म्हणून माझ्यावर चाळ आला. आता आणखीन काही बोलायला गेलं तर काहीतरी उलट सुलटच होऊन जायचं. त्यापेक्षा नकोस ते. जानूच्या बाबतीत ना काही पडायचंच नाही आपण. अगदी कानाला खडा लावलाय मी. काही झालं तरी आपण भाग घ्यायचा नाही. शेवटी ती आणि तिचं नशीब. जे काही व्हायचं असेल ना ते होईल. देवाने पण कुठल्या मुहूर्तावर जन्माला घातलंय मला देवास ठेव. नशिबात दोन पैशाचं सुख नाही मिळालं तर पैसा अडका मिळाला ना ना सोनं नाणं मिळालं. आपली माणसं तरी मिळाली. सगळं नशीब उपडाच माझ. पिंट्या ए ए पिंट्या ए ए बाळा. अरे असं लहान मुलासारखं नाही रडायचं बाळा. पिंट्या ए पिंटी ए पिंट्या इकडे बघ इकडे बघ इकडे बघ. अरे अरे मी काही तुला कायमचा सोडून चाललो नाहीये. पण जायची गरजच आहे का? ए बघ तुला वाटेल ना तेव्हा तू मला भेटायला येऊ शकतोस. आणि ताईकडे काही कार्यक्रम ठरला ना तर मी येणार आहे परत. ते जावई बापून काही बक्षीस मिळालं जानू घरी परत आली म्हणून पूजा जर करणार असतील ना आता काही चिन्ह नव्हतं ना म्हणून निघालो मी. पण पण पूजा ठरली की मी येणार आहे परत. तू नको काळजी करू. जानूला तरी सांगितलेत का? हे बघ पिंट्या तू सावर आधी स्वतःला रडू नको. आणि हे बघ मी कितीही दूर गेलो तरी तुझ्यासाठी सदैव उपलब्ध आहे. तुझ्या आणि ताई मध्ये जीव अडकलाय रे माझा. ताईच काय? मी उद्या तिला बँकेत जाऊन सगळं सांगणार आहे. पण हे बघ आता तिचं सगळं सुरळीत चाललंय. आता ती मला पुन्हा इथे यायला नकोय. आणि मी तिच्या सासरी जाऊन पुन्हा ते सगळं सांगायचं म्हणजे ते नको. मी उद्या जाऊन तिला बँकेत सांगतो आणि मग परवा निघतो. हे बघ बाळा माझ्याकडे मोबाईल आहे. मी तुला आश्रमाचा नंबर सुद्धा दिलाय. तुला तुला वाटेल तेव्हा फोन कर. माझ्या एका ओळखीच्या माणसामुळे पटकन झालं रे का बरं झालं एका अर्थाने. चला आता आवरायचं. फार राहिलंच आहे काय म्हणा आता आवरायला. जानवी मला असं वाटतं की तू काही दिवस तुझ्या बाबांना इथे बोलावून घ्यावस. ते नाही येणार. अगं पण मी सांगतो ना त्यांना. नको ऑकवर्ड वाटेल त्यांना. मलाही वाटतं जानवी तू त्यांना काही दिवस आपल्याकडे ठेवून घे. आणि एकदा सगळं निवलं ना की मग नंतर त्यांना. सगळं निवेल असंच वाटत नाहीये मला आता. म्हणजे आता बाबा आईला माफ नाही करणार. माझ्या प्रेग्नन्सी मध्ये आई जे काही वागली आहे ना माझ्याशी त्यानंतर तर ह्या जन्मात क्षमा करणार नाहीत बाबा तिला. आणि त्या बाबतीत ते खरंच कठोर आहेत. जानवी मी पूजेला हो म्हणालो खरं पण पण आपण ही अशी किती दिवस पूजा घालणार होता गं. हे काय त्याच्यावरचं परमनंट सोल्युशन नाहीये. आज पूजा संपली की ते उद्या जातील. पण निदान आजचं मरण उद्यावर तर ढकललं जाईल ना. मला जान्हवीचं म्हणणं पटतंय. आत्ता पूजेचं बघू मग दुसरं काहीतरी शोधता येईल. अगं पण हा काही रामबाण उपाय नाहीये ह्यावरचा. आपण बोलायचं का त्यांच्याशी? नको. आर्यजी तुम्ही बोललात तर मग तर ते मोकळेच होतील. आणि मग अजिबातच अडवता येणार नाही त्यांना.
मग आपण त्यांना मॅरेज काउन्सिलर कडे पाठवूया का? त्याने तरी काय होणार आहे श्री, आता ते सगळ्याच्याच पलीकडे गेलेत. बर मग त्यांना जर वेगळं राहायचं असेल तर मग आपण निदान काहीतरी मदत तर करूया. नाही नको. अग हवं तर एखादा फ्लॅट देऊ. एकतर बाबांना ते पटणार नाही, बाबा जावयाच्या घरात कधीच राहणार नाहीत. दुसरी गोष्ट, जर असं झालं ना तर त्यांना वेगळं केलं म्हणून आई आपल्याला ब्लेम करत राहील. आणि तिसरी, मला ते वेगळं व्हायलाच नकोयत. एवढं सगळं झालं तरी तुला तसं वाटतंय? हो आईजी, कारण संसार तुटण्याचं दुःख काय असतं याचा अनुभव घेतलाय मी, आणि ते दुःख कुणाच्याच वाटायला नको यायला असं वाटतं मला. मला मान्य आहे माझ्याशी आई चुकीची वागली, पण पिंट्यावर आणि बाबांवर तिचं मनापासून प्रेम आहे. इतकी वर्ष निमूटपणे तिने संसार केलाच की तिला हवं त्या गोष्टी तिला संसारात नाही मिळाल्या म्हणून तिने कधीच संसार नाही मोडला. आणि ह्यासाठी आपण तिला 100 पैकी 100 मार्क्स द्यायला हवेत.